Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is third lecture of the chapter 7, standard 9, mathematics part 1. See, in previous lectures, we learned how to draw graphs which represents the data. Right? Pictorially, apnala kay asto statistics madhe आपण डेटा कलेक्शन केल्यानंतर त्याचा फील यावा म्हणून एकतर तुम्ही ते टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहू शकता किंवा तुम्ही वर्णनात्मक लिहू शकता किंवा तुम्ही ग्राफ्स काढू शकता. ग्राफ इज अ बेटर वे बिकॉज पिक्टोरियली आपणाला पटकन गोष्टी लक्षात येतात. तर हे आपण ह्या दोन पहिल्या लेक्चर्समध्ये शिकलो. आज आपणाला ॲक्च्युअली संख्याशास्त्र जे आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, त्याचा विचार करायचा आहे. त्याने म्हटलं आहे बघा, सपोज अ लार्ज ग्रुप पॉप्युलेशन इज टू बी स्टडीड विथ अ पर्टिक्युलर आस्पेक्ट. म्हणजे समजा तुम्हाला एखादं हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमधल्या समजा तिथे 1500 विद्यार्थी आहेत, तर त्या 1500 विद्यार्थ्यांच्या बाबतीतला इकॉनॉमिक स्टॅटस प्रत्येक विद्यार्थ्याचा तुम्हाला स्टडी करायचा की वेदर दे आर बिलो पॉवर्टी लाईन अबव पॉवर्टी लावून इकॉनॉमिकली साऊंड ऑर इकॉनॉमिकली वीक, असं बायफर्केशन ग्रुपिंग तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय करावं लागतं, तुम्हाला त्या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीतला डेटा कलेक्ट करावा लागतो. ते जे सर्व विद्यार्थी आहेत अंडर कन्सिडरेशन, ज्यांच्या बाबतीत तुम्ही हा डेटा कलेक्ट करणार आहात, त्या समूहाला पॉप्युलेशन असं स्टॅटिस्टिक्समध्ये म्हटलं जातं. म्हणजे ज्या ग्रुपचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, समजा एखाद्या व्हिलेजमधल्या सर्व लोकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामधून काही कन्क्लुजन्स काढायचे आहेत की ह्याच्यात मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, लिटरेट किती आहेत, इलिटरेट किती आहेत, तर मग या सर्व लोकांचा तुम्ही डेटा कलेक्ट करणार. म्हणजे त्यावेळी त्या माणसांचा जो काही डेटा तुम्ही कलेक्ट करणार, ती जी माणसं आहेत, दॅट इज कॉल्ड पॉप्युलेशन. म्हणजे ज्यांचा तुम्ही डेटा कलेक्ट करत असता, डेटा म्हणजेच ती माहिती जी कलेक्ट करत असता, ते पॉप्युलेशन. परंतु काय होतं की प्रचंड डेटा जर असेल, प्रचंड पॉप्युलेशन असेल खूप मोठं, मग तसं नाही, आपण मग त्या सर्वांची माहिती गोळा करणं अशक्य असतं. म्हणून आपण त्याच्यामधल्या काही रँडम अशा लोकांचा अभ्यास करतो. त्यांनी म्हटलं आहे बघा, फॉर द पर्पज सफिशियंटली स्मॉल पार्ट ऑफ द ग्रुप इज सिलेक्टेड. सर्वच लोकांचा मग आपण नाही अभ्यास करत. आता समजा एखाद्या वर्गामध्ये काय साधारण त्यांची बौद्धिक कुवत आहे, यासाठी आपण काय करतो, एक समजा त्या वर्गामध्ये 50-60 मुलं असतील, तर प्रत्येकाला प्रश्न नाही विचारतात, आपण रँडमली मधले असले कुठले तरी सर्वात मागचा, सर्वात पुढचा, बाजूचा, इकडचा, तिकडचा, असे 15-20 लोकांना प्रश्न विचारतो आणि त्याच्यावरून आपण ठरवतो काय असेल या वर्गाची बौद्धिक कुवत. ती जी 15-20 मुलं तुम्ही सिलेक्ट केली, त्यालाच म्हणायचं सॅम्पल. आपण बाजारात जातो ना तांदूळ खरेदी करायला, त्यावेळी आपण काय करतो, थोडेसे तांदूळ हातावर घेतो आणि त्याचा अंदाज घेतो, या पोत्यातले सर्व तांदूळ कसे असतील. पोत्यातले सर्व तांदूळ आपण हातावर घेऊन नाही बघत, काही ठराविक एक 15-20 ग्रेन्स आपण घेतो हातावर आणि मग ठरवतो गव्हाच्या बाबतीत, तांदूळाच्या बाबतीत. हे सर्व आपण थोडेसे आपल्या हातावर घेतो आणि ठरवतो हे कसे असतील, बरोबर ना. मग ह्याच भागाला, हेच जे काही तुम्ही हातावर घेता तांदूळ, त्याला आपण काय म्हणणार, सॅम्पल. म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की संपूर्ण पॉप्युलेशन खूप मोठं असेल तर आपण रँडमली त्यातली काही माणसं सिलेक्ट करतो, काही ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करतो आणि त्याच्यावरून आपण कन्क्लुजन्स काढतो. राईट, द स्मॉल ग्रुप रिप्रेझेंट्स द लार्ज ग्रुप. तो जो स्मॉल ग्रुप, तुम्ही लहानसं एक मुठभर तांदूळ हातात घेतले तर तो त्या पोत्यात तांदूळ काय आहेत ह्याचं निदर्शक आहे. स्मॉल ग्रुप रिप्रेझेंट्स द लार्ज ग्रुप. तर स्टॅटिस्टिक्समध्ये या सर्व गोष्टींवरून अभ्यास करून, पृथक्करण करून, ॲनालिसिस करून आपण काही माहिती त्याच्यामधून देऊ इच्छितो लोकांना. त्याला म्हणजे हे स्टॅटिस्टिक्समधलं मेन पर्पज आहे, ॲनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन. अशा ॲनालिसिस म्हणजेच पृथक्करण. जी काय माहिती माझ्याकडे गोळा झालेली आहे त्याचं मी पृथक्करण करणार, ॲनालिसिस करणार आणि त्याच्यावरून मी काही कन्क्लुजन्स काढणार. ती कन्क्लुजन्स आपणाला उपयोगी असतात. द स्टडी ऑफ धिस टाईप इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय हे इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.
की आपण एक ठराविक अभ्यास करायचा असतो मला की बाबा या एक हायस्कूल आहे समजा ABC हायस्कूल, त्याच्यामधल्या सर्व मुलांचा जेव्हा मी अभ्यास करतो त्यावेळी मला अशी कन्क्लुजन्स काढायची असू शकतात की यातले स्कॉलर स्टुडंट्स कोण आहेत, मग यातले इकॉनॉमिकली बॅकवर्ड स्टुडंट्स कोण आहेत, ज्यांची बुद्धिमत्ता ठराविक लेवलच्या वर आहे म्हणजे अबव ॲव्हरेज म्हणूया आपण, असे विद्यार्थी किती आहेत, ह्याच्यामध्ये खेळाडू किती आहेत, या ग्रुपमध्ये या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्यांची सॉरी त्यांच्यामध्ये मेल स्टुडंट्स किती आहेत, त्यांच्यामध्ये फिमेल स्टुडंट्स किती आहेत, त्यांच्यामध्ये 15 वयापेक्षा जास्त असे विद्यार्थी किती आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती मला त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मिळवायची असते. तर हे काम कोण करणार? तर हे काम स्टॅटिस्टिक्स करणार. व ॲव्हरेज बुद्धिमत्ता या मुलांची किती आहे, ॲव्हरेज मार्क्स यांना किती आहेत, ॲव्हरेज वेट किती आहे इथल्या 10वीतल्या मुलांचं, 9वीतल्या मुलांचं ॲव्हरेज वेट किती आहे, 8वीतल्या मुलांची ॲव्हरेज हाईट किती आहे, बरोबर ना. अशा सर्व ॲनालिसिससाठी मला प्रथम आधी काय केलं पाहिजे, डेटा कलेक्ट केला पाहिजे. डेटा म्हणजेच ती माहिती, ती कलेक्ट केली पाहिजे आणि ती कलेक्ट झाल्यानंतर त्याच्यावर त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे. ते ॲनालिसिस कोण करायला आपल्याला परवानगी देतं? तर स्टॅटिस्टिक्स. हा जो वर्ड आहे स्टॅटिस्टिक्स हा लॅटिन वर्ड आहे स्टॅटस, स्टॅटसवरून स्टॅटिस्टिक्स. स्टॅटस मीन्स वॉट? सिच्युएशन ऑफ द सिच्युएशन ऑफ अ स्टेट. दिस सजेस्ट दॅट इन एन्शंट टाइम्स स्टॅटिस्टिक्स वॉज यूज्ड फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेस. टुडे इट इज यूज्ड फॉर यूज्ड इन मेनी फील्ड्स. स्टॅटस वरून स्टॅटिस्टिक्स हा शब्द आला. स्टॅटस म्हणजे सिच्युएशन ऑफ द स्टेट, त्याच्यावरून हा शब्द आला. ओके, सर रोनाल्ड फिशर इज नोन ॲज अ फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. हू डेव्हलप्ड स्टॅटिस्टिक्स? तर फिशर, ही डेव्हलप्ड स्टॅटिस्टिक्स. ओके, सो नाव देर इज सम डिस्कशन गिवन बिटवीन टीचर अँड स्टुडंट. आणि त्याच्यामधून दोन गोष्टी तुम्हाला त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत की डेटा जो मी कलेक्ट करतो, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे डेटा काय आहे. आणि तो जो डेटा तुम्ही कलेक्ट करता तो दोन भागात ॲक्च्युअली डिव्हाइड होतो. एक आहे ते प्रायमरी डेटा आणि दुसरा आहे तो सेकंडरी डेटा. लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्स ऑलवेज वर्क्स ऑन द डेटा दॅट इज कलेक्टेड. मग त्यातल्या डेटाचे दोन भाग, एक प्रायमरी डेटा, दुसरा सेकंडरी डेटा. मग आता प्रायमरी डेटा म्हणजे काय? तर जो स्वतः तुम्ही जाऊन कलेक्ट करता, स्वतः मिळवता, माहिती घेता, लोकांकडून जाऊन इंटरव्ह्यूज घेता, त्यांच्याकडून माहिती स्वतः गोळा करता, दॅट इज तो कुठेही अवेलेबल नाही आहे, तुम्हाला तो तयार करावा लागणार, दॅट इज प्रायमरी डेटा. बघा, तो कलेक्ट करण्यासाठी म्हणजे इथे जे संवाद दिलेला आहे ना तो जर नीट तुम्ही ऐकला तर बघा, वी विल व्हिजिट. बघा, सरांनी काय विचारलं त्या, यू वॉन्ट टू नो हाऊ मच ॲग्रिकल्चरल लँड इज ओन्ड बाय एव्हरी फॅमिली इन धिस विलेज. या खेड्यामधल्या प्रत्येक घराच म्हणजे प्रत्येक जे घर आहे त्यांच्या मालकीची किती शेताची जमीन, शेतजमीन आहे, ही जर माहिती मला गोळा करायची असेल तर तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला असं विचारलं की तुमच्या शाळेमध्ये एक 10वीची जी मुलं आहेत, समजा 10वीची एक 150 मुलं आहेत, तर 10वीच्या 150 मुलांपैकी 9वीतून 10वीत येताना किती मुलांना 80%पेक्षा जास्त मार्क होते, तुम्हाला काय करावं लागेल? तर त्या मुलांना भेटावं लागेल, त्या मुलांशी चर्चा करावी लागेल, त्यांना सांगावं लागेल की तुम्ही तुमचं मार्कलिस्ट घेऊन या, मग त्याच्यामधले मार्क्स तुम्ही बघाल आणि मग ओके हा मुलगा 80%पेक्षा जास्त आहे, ही मुलगी 80%पेक्षा जास्त आहे, अशी किंवा हा विद्यार्थी ह्याला 57% मार्क आहेत, म्हणजे तो लेस दॅन 80% या कॅटेगरीतला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊन ती माहिती गोळा करावी लागेल. तसंच इथे ॲग्रिकल्चरल लँड किती आहे, तर ते प्रत्येक घराकडे जाऊन त्यांच्याकडून तुम्हाला ती माहिती गोळा करावी लागेल. वी विल व्हिजिट, त्या विद्यार्थ्याने सांगितलं बघा रॉबर्ट, वी विल व्हिजिट ईच हाऊस इन द व्हिलेज अँड रेकॉर्ड द इन्फॉर्मेशन अबाउट ॲग्रिकल्चरल लँड ओन्ड बाय देम. ते सर म्हणाले करेक्ट, राईट. सो वेन वी कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ अ ग्रुप इट इज कॉल्ड डेटा. जनरली इट इज न्यूमरिकल. जसं हे मार्कांचं मी सांगितलं, काय डेटा कलेक्ट करणार तुम्ही की बाबा हे 150 मुलं होती,
त्याच्यामधली 51 मुलांना 80% जास्त मार्क आहेत आणि उरलेल्या 99 मुलांना 80% कमी मार्क आहेत. न्यूमरिकल डेटा झाला ना, न्यूमरिकली तुम्ही सांगता आहात. जसं ॲग्रिकल्चरल लँडच्या बाबतीत होईल, प्रत्येक घरामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मालकीची शेतजमीन किती आहे, मग ते काही जणं सांगतील 3 गुंठे आहे, काही जणं सांगतील 8 गुंठे आहे, काही जणं सांगतील 2 एकर आहे. मग हा न्यूमरिकल डेटा झाला, हे नंबर्स आहेत सर्व. जनरली इट इज न्यूमरिकल. स्टॅटिस्टिकल डेटा, जे काही स्टॅटिस्टिक्स तुम्ही पुढे जाऊनसुद्धा शिकाल, यू विल कम अक्रॉस न्यूमरिकल डेटा. नंबर्सच्या संदर्भातला तो डेटा असणार. ओके, वी मस्ट नो द पर्पज ऑफ कलेक्टिंग इट. इफ समवन कलेक्ट्स द इन्फॉर्मेशन पर्सनली बाय आस्किंग क्वेश्चन्स, टेकिंग मेजरमेंट्स एटसेट्रा, देन इट इज कॉल्ड प्रायमरी डेटा. आता तुम्ही मगाशी मी उदाहरण दिलं, 80% जास्त किती मार्क आहेत मुलांना, तुम्ही प्रत्येकाचं मार्कलिस्ट घेऊन यायला सांगितलं एखाद्या दिवशी आणि मग त्या वर्गात जाऊन प्रत्येकाचं मार्कलिस्ट बघितलं, तुमच्या वयांमध्ये नोंद केली की बाबा ह्या मुलाला 81% म्हणजे हो हा 80%च्या वरच्या कॅटेगरीतला, ह्या मुलीला 50% म्हणजे ती 80%च्या खालच्या कॅटेगरीतली, ही मुलगी 92% म्हणजे 80%पेक्षा जास्त मार्क ह्या कॅटेगरीतली आली. म्हणजे तुम्ही हे पर्सनली तुम्ही त्यांना प्रश्न विचारले किंवा त्यांच्याकडून माहिती मिळवली. मेजरमेंट घेणं म्हणजे इथे मार्क किती आहेत बघणं. जमिनीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मेजरमेंट घ्यावी लागेल, किती गुंठे, ती मोठी आपल्याला लांब टेप वगैरे घेऊन ते सर्व करावं लागेल. मग हे जे काही तुम्ही करता, जी माहिती स्वतः गोळा करता, कुठेही ऑलरेडी ती अवेलेबल नाही आहे, त्याला ती जेव्हा कलेक्ट करता त्यावेळी त्याला म्हणतात प्रायमरी डेटा. लक्षात घ्या, सो द डेटा कलेक्टेड रिगार्डिंग ॲग्रिकल्चरल लँड इज अ प्रायमरी डेटा. येस, सो दॅट इज राईट. बट इफ यू हॅव टू कलेक्ट, आता ह्याला कसं बघा, एक समजा खेडं आहे, त्याच्यामध्ये समजा 203 घरं आहेत, तर त्या 203 घरांमध्ये जाऊन तुम्हाला ही सर्व माहिती गोळा करावी लागेल. कदाचित त्यांना माहीत नसेल आपल्या आपल्या मालकीची किती लँड आहे, म्हणजे कुठली कुठली आहे माहिती आहे, कुठे कुठे आहे ते माहिती आहे, पण किती आहे माहीत नाही. मग तुम्हाला ती मेजरमेंट घ्यावी लागतील. सो दिस विल टेक अ लॉट ऑफ टाईम, खूप वेळ जाणार ना त्याच्यामध्ये. मग तुम्हाला जर अशी गरज असेल की अगदी थोडक्या वेळात, माझ्याकडे फार वेळ नाही पण मला हा डेटा पाहिजे आहे, तर मी काय करायचं, राईट? सो वी हॅव टू यूज अनदर मेथड ऑफ डेटा कलेक्शन. काय असू शकेल ती? तर व्हिलेज, गावातला जो तलाठी असेल ना, त्याच्या तलाठ्याकडे सर्वच जमिनीची नोंद असते, तिथे जाऊन मी माहिती गोळा करू शकतो. किंवा इथे तुम्ही मार्कांचं जे मी उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये तुम्ही शाळेच्या, शाळा आहे ना ती, त्यांच्या ऑफिस जे आहे त्या ऑफिसमध्ये 9वीतून 10वीत येताना मुलांना किती मार्क होते हे असणारच आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला लगेच कळेल 80%च्या वर कोण आणि 80%च्या खाली. सो इन शॉर्ट टाईम यू कॅन कलेक्ट दॅट डेटा. नाहीतर मग तुम्ही मुलांना सांगणार तुम्ही मार्कलिस्ट घेऊन या, मग तुम्ही आपली पेनं वही घेऊन जाणार, प्रत्येकाचे मार्क बघणार, ती नोंद करणार, ह्याच्यात वेळ जाणार ना. पण त्याशिवाय शाळेत जी माहिती अवेलेबल आहे ती तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही माहिती गोळा करू शकता, ते पटकन होईल. मग ती जी माहिती आहे ऑलरेडी ती अवेलेबल आहे, त्याला म्हणायचं, ती जेव्हा अशी माहिती तुम्ही कलेक्ट करता त्यावेळी त्याला म्हणतो आपण सेकंडरी डेटा. लक्षात घ्या, सेकंडरी आणि प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटामध्ये माहिती कलेक्ट करण्यासाठी वेळ लागणार तुम्हाला, ॲक्च्युअल जाऊन इन्फॉर्मेशन तुम्ही गोळा करणार. सेकंडरी डेटामध्ये कुठेतरी ती अवेलेबल आहे. तहसीलदार ऑफिस जे आहे ना, त्याच्यामध्ये सर्व जमिनींच्या नोंदी असतातच, मग त्याच्यामुळे तिथे गेल्यावर कळेलच मला ह्या माणसाकडे किती जमीन आहे, त्या माणसाकडे किती जमीन आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर शाळेच्या तुम्हाला कळेल या मुलाला किती मार्क आहेत, त्यामुळे कारण तो रजिस्टरमध्ये लिहिलेलेच असणार आहे त्यांचे मार्क. मग ॲक्च्युअल तुम्ही त्यांना मार्कलिस्ट आणायला सांगून मार्क जमा करणार, हा झाला प्रायमरी डेटा कलेक्शन, आणि हे सेकंडरी डेटा कलेक्शन. सो प्रायमरी डेटा ज्यावेळी तुम्ही करता तयार, त्यावेळी त्याच्यामध्ये बघा, इथे त्यांनी टेबल दिलेलं आहे, त्यातला पहिला मुद्दा बघा, इट रिक्वायर्स मोर टाईम. प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी इट रिक्वायर्स मोर टाईम, जास्त वेळ लागणार. ओके, पण सेकंडरी डेटा रेडिली अवेलेबल, सो नीड्स लेस टाईम. हा जो डेटा आहे ना सेकंडरी, हा कुठेतरी अवेलेबल असलेला डेटा तुम्ही घेताय, इट इज रेडिली अवेलेबल. रेडिली अवेलेबल, नीट समजावून घ्या ह्या गोष्टी. रेडिली अवेलेबल, सो इट रिक्वायर्स सो इट रिक्वायर्स
लेस टाइम. ओके, इट इज. पण हा जो प्रायमरी डेटा तुम्ही जो कलेक्ट करतात ना, तो कसा आहे? इट इज अप टू डेट, कारण आत्ता या क्षणी जाऊन तुम्ही माहिती गोळा करताय. अँड डिटेल्ड इन्फॉर्मेशन, इट इज करेक्ट अँड रिलायबल. सी, दुसरा मुद्दा काय होतो प्रायमरी डेटाच्या बाबतीमध्ये, की इट इज अप टू डेट. हा जो डेटा आहे तो कसा आहे? अप टू डेट. आणि ऑलरेडी कलेक्टेड डेटा, इट इज नॉट नेसेसरी अप टू डेट, इट मे लॅक्स इन डिटेल्स ऑल्सो, राईट? नॉट अप टू डेट. सेकंडरी डेटा, नॉट मीन्स काय? मे नॉट बी अप टू डेट. नॉट अप टू डेट, इट मे लॅक इन डिटेल्स ऑल्सो, लॅक्स इन डिटेल्स. आणि तिसरा मुद्दा काय? इट इज करेक्ट अँड रिलायबल. प्रायमरी डेटा इज करेक्ट, कारण ॲक्च्युअल तुम्ही जाऊन माहिती गोळा केली. सो करेक्ट अँड रिलायबल. बट द सेकंडरी डेटा, इट मे बी लेस रिलायबल. म्हणून तुम्हाला डेटा स्टॅटिस्टिक्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटाचं कलेक्शन. मग ते तुम्ही कसं करणार? डेटा दोन प्रकारे तुम्ही कलेक्ट, दोन मेथड्स आहेत. एक आहे ते प्रायमरी डेटा. सो ॲक्च्युअली ऑन द स्पॉट जाऊन तुम्ही माहिती सर्व गोळा करता आणि त्याच्यामधून तुमची जो डेटा तयार होतो. आणि सेकंडरी डेटा म्हणजे ऑलरेडी कुठेतरी अवेलेबल असलेला डेटा तुम्ही वापरता. आता समजा जून महिन्यामध्ये 1 जून ते 30 जून किती पाऊस पडला, दररोज किती मिलीमीटर पाऊस पडला, हे जर तुम्ही ॲक्च्युअल मोजलत 30 दिवस, तर तो प्रायमरी डेटा झाला. ऑब्व्हियसली इट इज परफेक्ट. परंतु तुम्ही हवामान खात्याकडे जाऊन 1 जून ते 30 जून किती पाऊस पडला यांचं त्यांच्याकडे जी नोंदी आहेत त्या जर घेतल्यात, तर तो सेकंडरी डेटा झाला. बिकॉज इट वॉज रेडिली अवेलेबल. तुम्ही नाही मोजला, तो तिथे अवेलेबल होता, पण त्यांच्या मोजमापामध्ये चुका झालेल्या असू शकतात आणि त्याच्यामुळे तो डेटा रिलायबल नाही. प्रायमरी डेटा इज ऑलवेज रिलायबल. लक्षात घ्या, तुम्ही जाऊन त्या मुलांचे मार्क लिस्ट मागवून त्यांच्याकडे किती मार्क त्यांना मिळाले, मग 80 पेक्षा जास्त मिळाले की कमी मिळाले, हे ॲक्च्युअली जेव्हा जमा करणार त्यावेळी तो प्रायमरी डेटा. पण हेच जर ऑफिसमध्ये जो डेटा आहे त्याचा वापर करून तुम्ही किती मुलांना 80 पेक्षा जास्त आणि किती मुलांना 80 पेक्षा कमी मार्क मिळाले, हा झाला सेकंडरी डेटा. मग त्याच्यामध्ये त्यांच्या नोंदीमध्ये काही चूक असेल तर मग ते रिलायबल नाही आहे ना माहिती ती. म्हणून प्रायमरी डेटा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे त्यांनी एक प्रश्न दिला आहे बघा, क्लासिफाय द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ॲज प्रायमरी ऑर सेकंडरी डेटा. व्हेरी सिम्पल क्वेश्चन टू ॲन्सर. तो डेटा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे बघा. आता तर इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय व्हिजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल. प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही गेलात, किती मुलं हजर आहेत, किती रजा आहेत, हा प्रायमरी डेटा झाला, कारण तुम्ही जाऊन ती माहिती गोळा केली. The information of heights of the students was gathered from the school records and sent to the head office as it was to be sent urgently. Head office ne urgently tumcha kadun mahiti magitli ki pratyek kiti heights se vidyarthi ahet. Ma ha data already jyavali admission ghetat vidyarthi tyach veli tyancha form var tyanchi unchi bharleli aste. त्यामुळे ऑफिसने तो डेटा कलेक्ट केलेला आहे, तो तुम्ही फक्त गॅदर केलात आणि हेड ऑफिसकडे पाठवलात, म्हणजे हा सेकंडरी डेटा झाला. कारण कुठेतरी ऑलरेडी तो डेटा अवेलेबल आहे जो तुम्ही वापरता आहात, सेकंडरी डेटा. बघा, इन द विलेज से नंदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट्स नॉट अटेंडिंग द स्कूल. प्रत्येक घरामध्ये गेलो आणि इथे शाळेत न जाणारी मुलं किती आहेत ह्याचा आपण डेटा कलेक्ट केला, प्रायमरी डेटा झाला. इट विल टेक लॉट ऑफ टाईम, की जेवढी घरं आहेत त्या घरांमध्ये तुम्हाला जावं लागणार. सो लॉट ऑफ टाईम विल बी रिक्वायर्ड. त्यामुळे प्रायमरी डेटा हा रिलायबल असतो, प्रायमरी डेटा हा खूप काय म्हणता येईल अप टू डेट असतो, परंतु तो कलेक्ट करायला खूप वेळ लागतो, लक्षात घ्या, राईट? नंतर चौथं बघा, फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज इज गॅदर्ड बाय व्हिजिटिंग फॉरेस्ट. सो दिस इज प्रायमरी डेटा. तुम्ही फॉरेस्टला व्हिजिट केलीत आणि त्याच्यामधून तुम्ही काय म्हणजे काय टाईपची काय म्हणता येईल ट्रीज आहेत
ते तुम्ही माहिती गोळा केलीत, मग ह्या झाला प्रायमरी डेटा. त्यामुळे या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये तुम्हाला व्हॉट इज स्टॅटिस्टिक्स, स्टॅटिस्टिक्स हा शब्द कुठून तयार झाला, हु इज द फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स, राईट, दॅट नेम ऑफ द पर्सन वी हॅड गिवन, हु इज फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स, रोनाल्ड, सर रोनाल्ड फिशर, 1962 साली, म्हणजे 1890 ते 1862 ही त्यांची कारकीर्द होती. ही इज नोन ॲज फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स हा शब्द कुठून आला, स्टॅटसवरून आला. स्टॅटिस्टिक्समधलं महत्त्वाचं अंग काय असतं, डेटा कलेक्शन. मग हा डेटा कसा कलेक्ट करतो आपण, दोन प्रकार, प्रायमरी डेटा कलेक्शन, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. ज्यावेळी डेटा तुम्ही प्रत्यक्ष जमा करता त्यावेळी तो प्रायमरी डेटा, आणि ऑलरेडी कुठेतरी स्टोअर केलेला डेटा आहे तो तुम्ही वापरता, दॅट इज सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा हा फार रिलायबल नसतो, प्रायमरी डेटा हा रिलायबल आहे, पण प्रायमरी डेटा जमा करण्यासाठी फार वेळ लागतो, सेकंडरी डेटा पटकन असतो, कारण तो अवेलेबल असतोच आधी कुठेतरी, तोच तुम्ही फक्त वापरायचा आहे. हे त्यातले मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. सी, स्टॅटिस्टिक्स इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट, संख्याशास्त्र अतिशय महत्त्वाचं ते आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक पुढे करिअर म्हणून पण ह्या स्टॅटिस्टिक्सकडे पण तुम्ही बघू शकता. अशा अर्थाने हा चॅप्टर तुम्हाला ते लोक शिकवत आहेत, हाऊ टू रिप्रेझेंट द डेटा. डेटा तुम्ही कलेक्ट केलात, बरोबर आहे, तो आता तुम्हाला त्याचं पृथक्करण करायचं आहे. त्या पृथक्करण करण्यातून काहीतरी माहिती तुम्हाला जमा करायची आहे, ती माहिती तुम्हाला पुढची कन्क्लुजन्स काढण्यासाठी उपयोगी पडते, पुढचे काही निष्कर्ष काढण्यासाठी किंवा पुढचं काही प्लॅनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी उपयोगी पडते. समजा तुमच्या शाळेमध्ये 10वीची जी मुलं आहेत ती समजा 150 मुलं आहेत, तर त्या 150 मुलांच्या बाबतीमध्ये 9वीतून 10वीत येताना 50% खाली किती मुलं होती, 50% ते 70% किती मुलं होती, 70% ते 85% किती मुलं होती, आणि 85% वर किती मुलं होती, हा सर्व डेटा कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्लॅनिंग करता येईल की हे जे 50% खाली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल एफर्ट्स घेतले पाहिजेत त्यांना, त्यांचे मार्क वाढावेत म्हणून. जे 90% वर आहेत त्यांना स्कॉलर्स म्हणून म्हटलं गेलं तर ती स्कॉलर बॅच वेगळी काढावी लागेल. मग ह्याच्यासाठी कोण त्या रेंजमध्ये आहे ही माहिती तुम्हाला गोळा करावीच लागणार ना. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. वी आर नॉट ओनली कलेक्टिंग डेटा, वी आर ॲनालायझिंग दॅट, अँड आफ्टर द ॲनालिसिस ऑफ द डेटा इज कम्प्लिटेड वी कॅन ड्रॉ सम कन्क्लुजन्स. त्याच्यामधून काही प्लॅनिंग तुम्हाला करणं शक्य होतं. असा हा स्टॅटिस्टिक्सचा सर्व विषय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. आय विल अपील ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय चॅनल मॅथमॅटिक्स मेड इझी, मॅथ्स मेड इझी बाय डॉक्टर राजीव सप्रे, अँड टेक ॲडव्हान्टेज ऑफ ऑल दीज लेक्चर्स. थँक्यू, हॅव अ नाईस डे.